महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित घरगुती गणपती आकर्षक सजावट स्पर्धा 2022 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत माननीय नगरसेवक खंडेराव रामचंद्र जाधव नाना इस्लामपूर, प्रशांत भाऊ सदामते युवक प्रदेश अध्यक्ष राष्ट्रविकास सेना महाराष्ट्र राज्य, न्यू संगम ग्रुप मिरज, ऑइल बॅटरी टायर ज्वेलर्स हॉटेल प्रोडक्शन, न्यू संगम निधी बँक प्रायव्हेट लिमिटेड, न्यू संगम मायक्रोवेअर फाउंडेशन। नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आयोजित घरगुती आकर्षक गणपती सजावट स्पर्धेत मी सुप्रिया सरनाईक आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत मिरजमधील सुदन जाधव यांच्या घरी। तर त्यांनी रायगडावरील मेघडंबरी हा ऐतिहासिक देखावा सादर केलेला आहे। त्यामध्ये त्यांनी अनेक प्रसंग वर्णन चित्रित केलेले आहेत, कटआउट्सच्या माध्यमातून म्हणा, छोट्या छोट्या पुतळ्यांच्या माध्यमातून म्हणा, त्यांनी हे सादर केलेलं आहे। त्यामध्ये शेरास सव्वाशेर ठरलेली शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची प्रतापगडावरील भेट असू दे, पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी असू देत, किंवा रायगडाची बांधणी केलेले हिरोजी इंदुलकर हे जे बांधकाम प्रमुख होते त्यांची मूर्ती म्हणा, असं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा ऐतिहासिक छान वाटेल असा देखावा त्यांनी सादर केलेला आहे। गणरायाचं आगमन घराघरांमध्ये झाले, बाप्पांच्या जवळ आकर्षक सजावट, सामाजिक संदेश देणारे देखावे, ऐतिहासिक देखावे सादर केले जातात। इतिहास म्हटलं की एकच नाव आठवतं, ते म्हणजे अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। याच छत्रपती शिवाजी महाराजांचे अपरिचित शिलेदार आणि मावळे लोकांना ज्ञात व्हावेत यासाठी मिरजेमध्ये एक अनोखा देखावा सादर केलाय। रायरीचा किल्ला म्हणजेच रायगड किल्ला। शिवराज्याभिषेक सोहळा हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे आणि याच किल्ल्यावर दिमाखदार उभी आहे म्हणजेच स्वराज्याचा देवारा, ती म्हणजे मेघडंबरी। अष्टखांबी घडणीचं मेघडंबरीचं छत्र म्हणजेच न्याय नीती साम दंडभेद वात्सल्य आणि निष्ठेचे प्रतीक आहे। हीच हुबेहूब इको फ्रेंडली मेघडंबरीची प्रतिकृती सुदन जाधवने तयार केली आहे। इतिहासातील असे बरेच प्रसंग घटना या देखाव्यात सुदन जाधवने दाखवले आहेत। त्यापैकी छत्रपती शिवरायांचा इतिहास जसा त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे गाजला तसाच तो त्यांच्या विश्वासू मावळ्यांमुळे सुद्धा आज तागायत स्मरणात राहिला आहे। छत्रपती शिवरायांची सावली बनून त्यांचे रक्षण करणारे त्यांचा अंगरक्षक जीवा महाला होते। महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना म्हणजे अफजलखानाचा वध, हाही प्रसंग या देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आलाय। शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा निष्णांत बहुरूपी हेर बहिरजी नाईक महाराजांच्या सामर्थ्यांचा गुप्त आधारस्तंभच म्हणावा लागेल। गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून ते काम सांभाळत होते। पुरंदरचे कालभैरव मुरारबाजी देशपांडे हे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते। आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे असं म्हणणारे तानाजी मालुसरे असतील। पावनखिंडीतील बाजीप्रभूंचा पराक्रम आठवला की आजही अंगावर काटा येतो। पावनखिंडमधील झुंजीला जगाच्या इतिहासात आदराचे स्थान मिळाले आहे। छत्रपती शिवरायांचे विश्वासू मुस्लिम शिलेदार यांच्या प्रतिकृतीही या साकारण्यात आल्या। स्वराज्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा। ही राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा संकेतच होता। तसेच स्वराज्याचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर ज्यांनी रायगड किल्ला बांधून पूर्ण केला असे अनेक कट्टर आणि पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचे अपरिचित थोर मावळे शिलेदार आणि त्यांचे स्वराज्य निर्मितीमधील योगदान हे सुदन जाधवने या देखावाच्या माध्यमातून साकार केले। आपल्यासोबत बोलण्यासाठी सुदन जाधव आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया। नमस्कार सर। नमस्कार। हा जो तुम्ही ऐतिहासिक देखावा सादर केलेला आहे त्याची थीम काय होती आणि हाच देखावा सादर करावा हे असं का वाटलं? जसं की लास्ट वर्षी किंवा लास्ट ज्या इयरला आपण गणपती उत्सव साजरा केला होता त्यावेळी मी बाला बलुद्धार असं केला होता, जो की कोविड काळामध्ये ज्यांची काही ही परिस्थिती होती किंवा त्यांना काही जो प्रॉब्लेम फेस करत होतो त्यासाठी मी देखावा साजरा केला होता बारा बलुद्धार। तसंच यावर्षी मी शिवरायांचा देखावा साजरा केला आहे। म्हणजे तो शिवरायांचा देखावा म्हणजे असा आहे की जे काही परिचित मावळे आहेत त्यांच्या देखील अपरिचित जे मावळे आहेत जे काही अजून समाजामध्ये थोडे माहीत नाही आहेत किंवा लहान मुलांना माहीत नाही आहेत
ते थोडी माहीत व्हावं आणि त्यांचा इतिहास माहीत व्हावा की स्वराज्य निर्माण त्यांची काही जी प्राण्याची आहुती दिली किंवा त्यांचा जो काही बलिदान आहे ते त्यांना माहीत व्हावं यासाठी मी थोडा इतिहास दिला होता. आणि हा इतिहास सादर करताना थोडेफार त्यांचे जे काही अपरिचित आहेत आपल्याला जे माहीत पण नाही आहेत किंवा आपण फक्त त्यांना नावानिशी ओळखतो ते सादरीकरण केलेले आहेत. आणि बाकी मग जे आहे रायगडवेल जी शिवरायांची मेघडंबरी जी आहे ती पूर्णतः पुठ्ठ्या स्वरूपात म्हणलं आहे, म्हणजे आपण टाकापासून टिकाऊ जो म्हणतो त्यापासून म्हणलं आहे. जसं की आपले पार्लेचे बॉक्स असतील किंवा आपण ॲमेझॉन ऑर्डर केलेले असतील ऑनलाईन ऑर्डर असतील तर आपण कार्टून बॉक्सपासून ही पुठ्ठ्यापासून बनलेली मेघडंबरी आहे. ओके, तरी साधारण मेकिंग टाईम आणि टाईम पिरियड किती होता की हा देखावा सादर करण्यासाठी? पहिला जो थीम निवडताना जो पहिला मेकिंग टाईम होता तो खूप मला टाईम त्यामध्ये लागला होता, कारण जे काही अपरिचित मावळे आहेत त्यांच्यासाठी त्यांचा इतिहास पहिला वाचावा लागला मला. म्हणजे त्यांचे जे काही आहेत म्हणजे त्यांची लढाई ज्या लढल्या त्यांनी आणि त्यांचा जो पराक्रम आहे तो पहिला मला पुस्तकातून मला वाचावा लागला किंवा आपण म्हणतो की इंटरनेटवरून घ्यायला लागला. थोडाफार त्यांचा रेफरन्स घेऊन मी पहिला जे शिलेदार्स आहेत ते पहिला शोधून काढले होते आणि त्यांचा इतिहास आणि तो पहिला मांडला होता मी, कोणते शिलेदार आहेत कोणते काही आहेत इतिहास आहेत. आणि त्यानंतर मग आपली जी बाप्पाची मूर्ती आहे ते आपण शिवाजी महाराजांच्या रूपात बसवावी किंवा ह्याच्यामध्ये त्यासाठी आपण मेघडंबरी बसलो आहे ज्यामध्ये बाप्पा विराजमान आहेत. त्यामुळे हा टोटली म्हणला तर शिवकालीन देखावा आहे आणि ती शिवरायांची सगळी मावळे आहेत. खूप सुंदर सर, यांनी शिवकालीन ऐतिहासिक देखावा सादर केलेला आहे. कॅमेरामन सादिकसह सुप्रिया सरनाईक, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, सांगली.